हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याचंच एक प्रचिती आता येणार आहे राजधानी दिल्लीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला. कर्तव्य पथावर जो महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ असणार आहे त्या चित्ररथाची जी थीम आहे यंदाची ती शिवराज्याभिषेक सोहळ्याचीच आहे आणि त्या सोहळ्यासाठी आपण पाहतोय महाराष्ट्रातून हे सगळे जे तरुण आहेत मुंबईतून खरं तर राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेत. प्रामुख्याने हेच आहे की चित्ररथावर यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे पुतळे असणार आहेत. त्यांच्या त्या दोन्ही पुतळ्यांसोबत अष्टप्रधान मंडळातली जे इतिहासामध्ये नावं होती ज्या व्यक्ती होत्या त्यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय 3.5 शक्तीपीठाचा एक मोठा इतिहास आहे महाराष्ट्राला. त्याप्रमाणे डोक्यावर ह्या देवी घेऊन देखील मराठमोळ्या वेशभूषेमध्ये हे सगळेजण त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्तव्य पथावर खरं तर संचलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे यंदा महाराष्ट्राचं एक वेगळी जी झलक आहे ती संपूर्ण देशभर पाहायला मिळणार आहे. काय सांगशील दांडपट्टा घेऊन थेट राजधानी दिल्लीत. खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स आम्ही महाराष्ट्राचा प्रेझेंट करायला येणार आहोत आणि त्यासाठी आम्ही महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आणि जिजाऊ माता ह्यांनी अष्टप्रधान कसे मांडले आहेत तसेच त्यांचे मावळे कसे लढले आहेत ते दाखवण्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये राजपथावर परफॉर्मन्स करणार आहोत. नक्की सर्वांनी पाहावे. धन्यवाद. तुला काय वाटतंय थंडी एकतर आहे इथं प्रचंड त्यात मुंबईतून तू इथं आलेली आहेस. मुंबईचं वातावरण आणि दिल्लीचं वातावरणात खूप जास्त फरक आहे. करतोय आम्ही कसं करतोय आम्ही ॲडजस्ट त्या गोष्टी आणि त्यामध्ये रिहर्सल्स या गोष्टी सर्व होतातच आहेत. पण जोश अजिबात कमी नाही झाला आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचं नाव मोठं करू. नक्की अगदी बरोबर आहे. मी आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. अवघे 3-4 दिवस आता फक्त शिल्लक आहेत. तयारी पूर्ण झालेली आहे. येस खूप जोरदार तयारी झाली आहे आणि महाराष्ट्राचं चित्ररथ कधी एकदा सगळ्यांसमोर येतो आहे याची आम्हाला सगळ्यांना खूप जास्त उत्सुकता आहे. आम्हीही तयार आहोत आणि अशाच पद्धतीने छान आम्ही चित्ररथ आणि आमची कलाकृती आपल्यासमोर सादर करणार. अगदी अष्टप्रधान मंडळातले सदस्य देखील खरं तर असणार आहेत. काय भूमिका आहे तुझ्याकडे नेमकी. नमस्कार, माझं नाव तेजल गुरव. माझ्याकडे मी छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टप्रधान म्हणून तिथे सादर करीत आहे आणि खूप अभिमान आहे. कशी तयारी करून घेतली होती त्याबद्दल सांगा. आपण चित्ररथासाठी जी तयारी केलेली होती ही ॲक्च्युली संकल्पना जी आहे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.